तुम्हाला विनंती आहे, आज जर बाळासाहेब असते तर माझा शिक्षक जरी झाला असता तर त्याला त्यांनी हे बाळासाहेबांचं या ठिकाणी नातं होतं प्रत्येक सामान्य माणसाची. म्हणून मला या ठिकाणी आव्हान करायचंय उद्धवजी ठाकरे साहेबांना, हे बाकीचे तुमच्या आजूबाजूला बसलेले हे गेंड्याच्या कातडीचे हे तुम्हाला सांगतील काही हरकत नाही, अरे पण हा महाराष्ट्राचा शिक्षक, हे गुरु आणि शिष्याचं नातं हे भारतात नाही जगात कुठं पाहायला भेटणार नाही. याच मुंबईमध्ये, त्या पुण्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं भिजर होले आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. हे ध्येय, हे उदार व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रातून शिकले, परंतु तो शिक्षक बांधव आज अक्षरशः म्हणजे काल परवा आम्ही सरकारचं कोणतं शासन आमच्याकडे येत नव्हतं, इथंच बॅनर होतो, फक्त बॅनर बदललं, लोक तीच आहे. आम्ही ते माता भगिनी आमदार निवासपाशी गेलो तर तिथं भीक मागो आंदोलन केलं, तर ह्या लोकांनी आम्हाला भीक सुद्धा मागू दिलं नाही, तर आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं. मग मी विचारलं पोलिसांना कोणत्या गुन्ह्याने अटक करताय, भीक मागणे हा गुन्हा असू शकतो, आणि आम्ही होतो किती 20 लोक, सोशल डिस्टन्सिंग होती, सगळं होतं, मग तुम्ही काय भीक. अहो अक्षरशः आमच्या लोकांनी काही शूटिंग केली होती, ती शूटिंग सुद्धा डिलीट करायला लावली. हे जर सोशल मीडियात गेलं तर महाराष्ट्र भेटेल, पण बांधवांना इथून सांगायचंय आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीतले मावळे आहोत. संख्या कमी असली आज तरी चालेल, पण गरिबी काव्याने आपल्याला विजय आता आपण विजय नक्कीच 100% म्हणून दाखवू. इथून अजिबात हलणार नाही, नक्कीच तुमच्या एवढी संख्या सुद्धा लढण्यासाठी पुरे होती. हे शिवरायांची नीती दाखवून देते, फक्त यांच्यासारखे चांगले जे समन्वय काय कार्यक्रम घडून आणला, अनेक संघटनांनी याला पाठबळ दिलं. मी आणखीनही सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, अरे सगळं आपलं स्वतःचं मोठाडपणा बाजूला ठेवा, फक्त व्हॉट्सअप फेसबुक वरती लेटर पाठवू नका, इथं प्रत्यक्ष या. इथं जर आले 50% म्हणजे 20,000 संख्या जरी आली तर पूर्ण सरकार हादरलं. सरकार हादरल्यावर सरकार म्हणाल की आता 100% देऊ, कारण आपल्याला ते जाहीर करणं आपला जो अधिकार आहे, हक्क आहे, यांनी दोन्ही सभागृहात मंजूर केलं होतं. जर सभागृहात मंजूर करून जर तुम्ही देऊ शकत नाही तो गुन्हा लागतो, तो घटना बाह्य ठरतं. म्हणून मला सांगायचंय, एक चाक आपलं आंदोलनाचं असलं तर दुसरं चाक हे न्यायालयीन लढ्याचं सुद्धा असलं पाहिजे. हे सुद्धा आपण तितकंच का करा, धरणा करा. न्यायालयात जर गेलो तर हाईते येणार नाही, अरे असं कसं बोलता, अरे आपण शिक्षक आहे ना, असं कुठं असतं का की न्यायालयात गेलं तर येणार नाही.